Rendo. 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 Hai re. Ari tai koi, alo alo. Iya iya, gede. Artu itai swi. Hakar. Atu lamait nai. Ka kai dar. Ar aple jhan cha तेजेचा वाढदिवस आहे आज. काय सांगू तुझला का? तुला माहित नाही ना का? मला कसं सांगितलं त्यानं? अरे त्याने माझ्याजवळ सांगितलं, मी तुला शोधा शोध तिकडे आलो. बरोबर आहे, गेलं पाहिजे का आता? गेलं पाहिजे. मग काय जायचं? जायचं जायचं म्हणून तू इसकून नका, नेलं पाहिजे त्याला काय तर. काय असं मोकळ्या हाताने जाणं काय बरोबर नाही. मोठा प्रश्न. काय करायचं काय? चल गंडू कोणाला तरी. गंडू कुणाला गंडवायचं आता जाऊन? हाई मासं धरले ती जाऊया घेऊन. मग इक कुणाला तर? अरे मित्रा भोग्या, आज कोण घेईल का? हेल गंडू कुणाला तरी. आयला तिला का झालंच की रे. आता काय करायचं? काय गंडवायचं कोणाला तर? ढीक पडलाय गंडायला तिथं. चल जाऊया. चल वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद भावा, वाढदिवसाच्या अधिकाधिक शुभेच्छा. धन्यवाद. अरे हे गे आई काय? अरे ब्रँडेड फोन आहे. काय कशाला आला? अरे बघ तरी. अरे त्या गिफ्ट वर ना आठवलं काय रे? त्या नंदूचा फोन आला होता नदीला इथे वाटत. चल जाऊन ये. पैशान गरीब असेल, मनात लय श्रीमंत आहे. आपण आपल्या दोस्तासाठी जीव सुद्धा देईल. द्यायचं काय? असं काय तरी द्यायचं कि ते त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. आयुष्यभर ते गेल. माणसाचा भरोसा नाही तर दुसरं काय टिकणार? तू कर बाबा विचार. अरे इथं कशाला बोलवलं? अरे बाबा तुझा वाढदिवस आज, त्यासाठी भेट वस्तू आणली. अरे पण इथं कुठं? अरे बाबा इथंच द्यायचं आहे तुला भेट. अरे असं आहे तरी काय? चला तरी बघू, जाऊ तुम्हाला. अरे
अरे 10 रुपयाचं झाड, अरे मी 10,000 आयफोन दिलाय आणि तू 10 रुपयाचं झाड। हे रोप जरी 10 रुपयाचं असलं तरी पुढची किमान 10 वर्षे हे झाड अनेकांना सावली दे, अनेकांना फळ फुलं दे। या झाडावर 1000 पाखरांचे संसार फुलतील आणि त्या सर्व पाखरा 1000 पाखरांचे आशीर्वाद माझ्या मित्राला मिळतील। अरे मोबाईल त्याच्या आयुष्याला पुरणार नाही, पण या रोपामुळे माझ्या मित्राचे जीवन भरेल। खरंच खूप अनमोल भेट तुम्ही आज मला दिली, तुमची भेट माझ्या आयुष्यभर लक्षात राहील। भावांनो माझं पण चुकलं, असल्या महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा असंच वृक्ष संपन करूया। प्रत्येकानं जर अशी भेट दिली तर आपल्या देशात हजारो झाडं जगवली जातील, वाचवली जातील। बरोबर आहे भावा, चला तर मित्रांनो आज निसर्ग वाचूया। लक्षात ठेवा, गोष्ट छोटी डोंगराएवढी।